पहिले तर जो अतिदुर्गम भाग जिल्हा जर आपण आकांक्षित जिल्हा म्हणून ज्याच्याकडे जे पद्धतीने पाहिलं जात होतं, आज मला माझ्या दृष्टीने महाराष्ट्रात ॲम्ब्युलन्सच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात नंदुरबारचा जिल्हा एक क्रमांकावर लागेल असं माझा पक्का विश्वास आहे. ॲम्ब्युलन्स याच्या अगोदर 49 आल्या सीएसआरमधनं असतील, बाकीचं एच डी आर एफ असेल किंवा अजून आपलं डी पी सीमधनं असेल. मी MLA फंडातनं 6 ॲम्ब्युलन्स आणि 1 शववाहिनी असं दिलेलं आहे. तसेच आमदार महोदय नवापूरचे श्रीराजा नाईक यांनी 6 ॲम्ब्युलन्स दिले आहेत, अजून शववाहिनी 1-2 देतील ते सुद्धा. आणि असे करत करत जिल्ह्यामध्ये आणि मला तर तहोद्याचे आमदार महोदय यांनी 4 ॲम्ब्युलन्स असे एकूण 70 जवळपास जिल्ह्यात ॲम्ब्युलन्स आहे. आणि आमच्या अध्यक्षताही त्यांची मागणी होती, जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांची मागणी होती, त्यांनी त्या इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे सगळे होते. फक्त एवढंच आहे की मेंटेनन्स करत असताना काही ठिकाणी डिझेलचा प्रश्न येईल, अशा वेळेला मग काही दवाखान्यापर्यंत का आम्हाला एकच द्या, जास्त देऊ नका, त्याची तरतूद करू आपण. तसं आम्ही खासदार मॅडमनाही विनंती करतो, पण तू केंद्राने त्यांना निधी दिला की नाही अजून तपासून घ्यावं लागेल. परंतु म्हणजे जिल्ह्यात एकूणच आपण सगळे मिळून चांगलं काम करतो आहे, स्वयंपूर्ण होतो आहे, हे एक आनंदाची बाब आहे. आरोग्यामध्ये आपण पुढे राहू, तरी अजून कुपोषणाचे प्रश्न आहेत, काही सामाजिक प्रश्न आहेत, या प्रश्नातनं सगळे आपण जिल्हा व्यवस्थित कसं करावा हे निश्चितपणे करू. आणि माझ्या खात्याकडनं जे जे लागेल ते द्यायची तयारी आहे. एवढंच आहे की कोरोना पिरियड असल्यामुळे काही निधीची कमतरता भासेल, परंतु तरीसुद्धा आपण आपल्या परीने जे काय प्रयत्न करतो ते आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं काम आहे असं मी समाधान व्यक्त करतो. सर, नंदुरबार जिल्ह्यात रुग्णवाहिकेसोबतच आरोग्य यंत्रणेमधले जे कम करत आहे, जसं परिचारिका आहे, डॉक्टर्स आहे, यांची पण नंदुरबार जिल्ह्यात कमी आहे, याची पूर्तता करण्यामध्ये काय आपलं करणं नियोजन काय असणार? नाही, त्यातल्या त्यात आपले सिव्हिल सर्जन असतील, डीएचओ असतील, कलेक्टर असतील, सीओ असतील, या सगळ्या मंडळींनी चांगलं काम केलं. अनेक पदं जी आहेत त्यांची भरती झालेली आणि लोक सापडत नाही हा एक मुद्दा आहे. आपण आरोग्याचे MD मेडिसिन राज्यातनंच मागवलं आहे, 10 मागितले होते, त्यातले 3-4 आले. अजूनही गरज आहे हे तेवढंच करत. मी 100 MBBS डॉक्टर द्या, इवन DMS असतील तरी पाठवा, तकाजा चालूच आहे. आणि आपण निश्चितपणे तिसरी जी काय लाट येईल त्याची पूर्ण तयारी करतो आहे, आणि निश्चितपणे आपण संपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद.